पुण्यामध्ये 5व्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 29 व 30 जानेवारी रोजी ही संसद जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट नरे येथे होणार आहे. नेहरू युवा केंद्र, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, कॉमनवेल्थ युथ यांच्या सहकार्याने ही संसद होत आहे. संसदेकरिता देशभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र व गोवा येथून विद्यार्थी संसदेत सहभागी होणार आहेत, तर पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर यासह मराठवाडा या भागातून 2000 हून अधिक विद्यार्थी संसदेकरिता पुण्यामध्ये येणार आहेत. संसदेकरिता विनामूल्य प्रवेश असून तरुणाईने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले. आपण या युवा संसदेमध्ये सशक्त युवा, सशक्त राजकारणाने सशक्त भारत ही संकल्पना डोक्यामध्ये घेऊन युवकांनी चांगल्या राजकारणामध्ये आलं पाहिजे. ज्या वेळेला त्यांच्या नवीन नवीन संकल्पना या राजकारणामध्ये येतील त्यावेळेला नक्कीच देश त्या ठिकाणी महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही, कारण भारताला हे युवकांचा देश म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं आणि युवकांच्या देशामध्ये राजकारणी लोकसुद्धा त्या ठिकाणी युवक असावेत. म्हणून त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावर त्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आपण त्या ठिकाणी केलं. हा कार्यक्रम घेत असताना मागच्या 3 वर्षापासून आपण त्या ठिकाणी 5 पुरस्कार देण्यास सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये आदर्श उपमुख्यमंत्री पुरस्कार यावर्षी आपण JJP चे अध्यक्ष दुष्यंत चौटाला यांना आदर्श उपमुख्यमंत्री पुरस्कार आपण त्या ठिकाणी देतोय, जे की उपमुख्यमंत्री हरियाणाचे आहेत.